नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तनया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर बहुमूल्य मार्गदर्शन करणारा एक विशेष कार्यक्रम मी कोण होणार यामध्ये. सो फ्रेंड्स, आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आणि अत्यंत यशस्वी व्हायचं असतं. परंतु त्यासाठी ग्रॅज्युएशन नंतरच सुयोग्य शिक्षण करिअर निवडून ते उत्तमरित्या पूर्ण करावं लागतं. त्यासाठी वेळीच उत्तम मार्गदर्शन, तेही अनुभवी व्यक्तीकडून प्राप्त होणं अत्यंत गरजेचं असतं. फ्रेंड्स, सध्या संपूर्ण जगात IT या क्षेत्राची बूम आहे. तसेच कम्प्युटर ऍप्लिकेशनच्या बरोबरीनं AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग अशी विविध अद्ययावत क्षेत्र नव्यानं उदयाला येऊ लागली आहेत. आणि येत्या काही वर्षात तरी अशा क्षेत्रांमध्ये उज्ज्वल करिअरच्या नक्कीच भरपूर संधी असणार आहेत. तेव्हा या दृष्टीनं सुयोग्य शिक्षण घेणं, तसेच जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आयुष्यात यशस्वी होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं संगणकीय आधुनिक तंत्रज्ञानातील आपल्या साताऱ्यात उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक संधींबाबत माहिती आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. आज या विषयी माहिती देत आहेत यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील MCA विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर स्मिता प्रदीप पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. सध्याच्या काळात संपूर्ण जगात अतिशय बूम असणाऱ्या कम्प्युटर क्षेत्रात यशस्वी करिअर करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय सांगाल? आपण अगदी बरोबर बोलताय. येते 5 ते 10 वर्ष तरी ॲडव्हान्स कम्प्युटर ॲप्लिकेशन्स या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुण तरुणींना स्काय इज द लिमिट अशी स्थिती संपूर्ण जगभर झाली आहे. त्या दृष्टीने मात्र आजचा युवक युवतींना सुयोग्य शैक्षणिक अभ्यासक्रम निवडून त्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या असंख्य संधीसाठी तयार करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आमच्या उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील MCA कोर्सची निवड करणे फायदेशीर ठरणार आहे. अच्छा, हा MCA कोर्स म्हणजे नक्की काय? ॲक्च्युली MCA म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. हा 2 वर्षाचा फुल टाईम पदवी कोर्स आहे. युनिव्हर्सिटी अकॅडमी ऑडिटमध्ये A ग्रेड आणि NAC ॲक्रेडिशन प्राप्त असणाऱ्या आमच्या यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सदर कोर्स हा दर्जेदार स्वरूपात शिकवण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. हा कोर्स AICTE नवी दिल्ली अप्रूव्ड आणि शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर ॲफिलिएटेड आहे. ओके मॅडम, हा कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट स्वरूपात तुमच्याकडे उपलब्ध आहे, तर यासाठी कोण प्रवेश घेऊ शकतात आणि प्रवेशाची पद्धत काय आहे? तसं पाहिलं तर कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर विद्यार्थी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. फक्त अट अशी आहे की 12वी किंवा ग्रॅज्युएशनला त्याने गणित हा विषय घेतलेला असावा. म्हणजेच विद्यार्थ्याने BSc, BCom, बॅचलर ऑफ आर्ट्स किंवा BCS, BCA सारखे ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आणि या ग्रॅज्युएशन किंवा 12वीला गणित हा विषय घेऊन त्यामध्ये 55% किमान मार्क प्राप्त केलेले असावेत. MCA कोर्सला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पातळीवरील MHMCA CET ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असेच विद्यार्थी शासकीय EBC सवलत व इतर स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र असतात. स्टेट CET सेल या परीक्षेसंदर्भात सर्व निर्णय घेते आणि डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे DTE हे प्रवेश प्रक्रिया राबवतात. अच्छा, साधारणपणे कोणकोणत्या भागातील विद्यार्थी आपल्या इथे कॉलेजला प्रवेश घेतात? आजपर्यंत आपल्या कॉलेजमध्ये सातारा व आसपासच्या परिसरातील तसेच सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी अशा महाराष्ट्राच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. या MCA कोर्समध्ये विद्यार्थी कोणकोणत्या विषयांचं शिक्षण घेतात? MCA कोर्सच्या 2 वर्षाच्या कोर्समध्ये विद्यार्थी विविध संगणक विषय शिकतात, जसे की ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेस मॅनेजमेंट, जावा, C++, कम्प्युटर नेटवर्किंग आणि वेब डिझायनिंग. तसेच याबरोबरच आत्ताच्या अभ्यासक्रमानुसार अतिशय ज्वलंत विषय जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, बिग डेटा प्रोसेसिंग असेल, क्लाउड कम्प्युटिंग, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तसेच इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT अशा विषयांचे शिक्षण त्यांना दिले जाते. बर, हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या ठिकाणी जॉब प्राप्त होऊ शकतात? जसं की तुम्हाला माहीतच आहे की सध्या IT क्षेत्राला आपल्या देशात तसेच परदेशात किती महत्त्व झाले आहे ते. त्यामुळे MCA पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला सॉफ्टवेअर इंजिनियर, सिस्टीम ॲनालिस्ट, डेटा ॲनालिस्ट, सायबर सिक्युरिटी, वेबसाईट डिझायनर, सिस्टीम मॅनेजर आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजर तसेच ॲप्लिकेशन डेव्हलपर, क्वालिटी कंट्रोल इंजिनियर अशा विविध पदावर जॉब मिळू शकतो.
तसेच विविध गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर, ई कॉमर्स कंपन्या तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल, ॲमेझॉन, विप्रो, इन्फोसिस, कॅपजेमिनी अशा विविध सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्यामध्ये मुलांना जॉब उपलब्ध होऊ शकतो. दॅट्स गुड मॅडम. पण आज विविध ठिकाणी एम सी ए कोर्स शिकण्यासाठी उपलब्ध असताना विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्येच का ॲडमिशन घ्यावी? तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारलात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आज बऱ्याच ठिकाणी एम सी ए कोर्स शिकण्याची सोय उपलब्ध आहे. परंतु यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील एम सी डिपार्टमेंटने आजपर्यंत एक्सलंट अकॅडमिक अचीवमेंट्स केलेले आहेत. येथे ॲक्टिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल कार्यरत आहे. आमच्या इथे उच्च शिक्षित आणि अतिशय अनुभवी शिक्षक वर्ग आहे. या कोर्ससाठी शासनमान्य विद्यार्थी इंटेक 180 एवढा आहे. आम्ही प्रामुख्याने ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगला प्राधान्य देतो आणि आमच्या इथे अतिशय ॲक्टिव्ह इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल आहे. सुसज्ज लायब्ररी, अद्ययावत कम्प्युटर लॅब्स आणि इंटरॲक्टिव्ह डिजिटल क्लासरूममध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना जातनिहाय कॅटेगरीनुसार शासकीय सवलती व सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप दिल्या जातात. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र, अत्यंत सुरक्षित तसेच कॅन्टीन, मेस सुविधेसह हॉस्टेलसुद्धा उपलब्ध आहेत. दरवर्षी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजन करून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी तसेच आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेलद्वारे स्वयंरोजगारासाठी संपूर्ण मार्गदर्शन कॉलेजतर्फे दिले जाते. सर्व विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स आणि ॲप्टिट्यूड डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा यूज करून रिझ्यूम बिल्डअप करून दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट ट्रेनिंगही दिले जाते. विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा अनुभव मिळावा म्हणून अभ्यासक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना 2 महिने इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी कॉलेजमार्फत दिली जाते. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी कुठेही मागे पडू नये याची संपूर्ण काळजी घेतली जाते. दॅट्स नाईस मॅडम. तुम्ही शेवटी विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? हल्लीच्या काळात आणि येणाऱ्या भविष्य काळासाठी आपला सर्वांगीण विकास, सर्वोच्च शैक्षणिक दर्जा, प्लेसमेंटच्या विविध संधी, सर्व प्रकारच्या शासकीय सवलती व स्कॉलरशिपसह शिक्षण अशा गुणवैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या, ग्रीन अँड क्लीन कॅम्पस म्हणून ओळख असणाऱ्या यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील एम सी ए कोर्सला जरूर प्रवेश घ्यावा आणि संगणक युगात स्वतःचे वेगळे विश्व बनवा असे मी आवाहन करते. मॅडम, तुम्ही खूपच उत्तम माहिती दिलीत. थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील आपल्या उज्ज्वल भवितव्याची तसेच आय टी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची स्वप्न बघत असाल तर राष्ट्रीय महामार्ग 4 वाढे फाटा सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे जरूर भेट द्या किंवा तेथील एम सी ए डिपार्टमेंटशी 98 90 94 80 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा. पूर्ण माहिती घ्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. तुम्हा सर्वांच्या उज्ज्वल करिअरसाठी मनपूर्वक शुभेच्छा. बाय बाय.